नेमकी कुठले मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांच्या पुढे जाणार आहात, कसं बघता 2004 ते 2024 हे 20 वर्षाचा जवळपास 2 दशकं झालेली आहेत? सर्वजण आम्ही सोबत आणि निकाल लागल्यानंतर तुम्ही सोडून गेलात, मी हा बाडा दिलाच ना, नंतर त्यामध्ये उतरल्यानंतर तुम्ही अनैतिक पद्धतीने सगळ्या गोष्टीने तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला संपवायला चाललात, विश्वासघात केल्यामुळे पक्ष फोडला पण कुणी लहान लेकरं असल्यासारखं शाळेतले भांडणं केल्यासारखं ग्रुपबाजी केल्यासारखं आहे का? ह्या सगळ्या आरोपांना तिलांजली दिली असं वाटत नाही का? म्हणजे कुठल्या वॉशिंग मशीन मध्ये टाकलं? लातूर जिल्ह्यातलंही मोठं घरानं फोडलं असं म्हणतात. शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं फार मोठेपण आहे, घरातल्या कुटुंब प्रमुखाच्या मनाला जर चटके बसत असतील त्यांनी घेतला असेल ना निर्णय, की माननीय चाकूरकर साहेबांच्या मनाला चटके देण्याचं काम जर कोणी केलं असेल. देवघरातला देव आमच्याकडे आहे म्हणतात ना, पण कोण म्हणतात? अमित देशमुख सुद्धा म्हणतात. त्यांना म्हणायचा त्यांचा अधिकार आहे, मला म्हणायचा माझा अधिकार आहे. मी तरी म्हणू शकतो की शशिकांत तुम्ही जरी उभा टाकला तर निवडून भेटतात. खरी खरी गोष्ट आहे. खंबीरपणे उभा टाकणारा माणूस जर आला तर जनता त्याच्या पाठीशी उभा टाकल. हे थोडंसं शॉकिंग होतं. लोकसभा आणि विधानसभा एकसारखी राहू शकत नाही. स्थानिकच्या जे काही आमदारांनी, काँग्रेसच्या आमदारांनी मला प्रश्न विचारला का ओ दिसला आमदार, म्हटलं तुमचा मतदारसंघ किती मायनस होता 2019 ला, कधीपर्यंत यातनं बोगी बाहेर पडतील, कुठं कमी पडलो ते आम्ही जनतेत जाऊन तो विश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न करेल. इच्छुकांची खूप गर्दी आहे, काही बंडखोरीचं ग्रहण लागेल. नमस्कार, हवा महाराष्ट्राची या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत आहेत आणखीन एक खुमासदार व्यक्तिमत्व, ज्यांनी लातूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सांभाळलं, राज्याचं कॅबिनेट मंत्रीपद सांभाळलं, असे संभाजी पाटील निलंगेकर भैया, हवा महाराष्ट्राची या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मनपूर्वक स्वागत. हॅट्रिक करण्याच्या तुम्ही तयारीत आहात का? कशा पद्धतीचं वातावरण मतदारसंघामध्ये आहे? तुमचा पदयात्रा झालेली आहे, तुमचे 2-3 दौरे मतदारसंघामध्ये झालेले आहेत, कसं वातावरण आहे? सर्वात प्रथम मी निलंग्याच्या जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी 5व्यांदा मला निवडणूक लढवण्याची संधी निलंग्यातून त्या ठिकाणी दिली आणि आज परत एकदा निवडणुकीला सर्व जनतेच्या आशीर्वादाने समोर चाललो आहे. निलंग्यातलं वातावरण आणि परिस्थिती निश्चितपणे हा जो विश्वास आम्ही जनतेमध्ये निर्माण तयार केलेला आहे त्या विश्वासाच्या जोरावर मी सांगू शकतो की निलंग्याची जनता, निलंगा विधानसभा मतदारसंघाची जनता हे निश्चित ह्यावेळेस देखील आपल्याला आशीर्वाद देईल हा विश्वास मी व्यक्त करू शकतो निश्चितपणे. भैया, आता तुम्ही 5व्यांदा निवडणुकीच्या आखाड्यामध्ये आहेत, नेमके कुठले मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांच्या पुढे जाणार आहात? कुठले मुद्दे तुमचे शिल्लक आहेत? तुम्ही जो गेल्या निवडणुकीमध्ये वचननामा जाहीर केला होता, काय प्लॅनिंग आहे त्याच्याविषयी? नाही, आम्ही मागच्या 1-3 महिन्यामध्ये जसं प्रत्येकाने आपल्या कामाचं ऑडिट द्यायचं असते, लेखाजोखा द्यायचा असतो, तसं आमच्या 5 वर्षातला लेखाजोखा आम्ही जनतेच्या समोर मांडला. प्रत्येक गावामध्ये विकासाचे कामाचे झालेले कामं, झालेले बोर्ड मंजूर केलेले कामं, हे सर्व कामं आम्ही गावामध्ये त्या ठिकाणी देण्याचं काम आम्ही केलेलं आहे, दाखवलेलं आहे आणि हा लेखाजोखा आम्ही जनतेसमोर दिलेला आहे. आणि भविष्यामध्ये ह्या मतदारसंघामध्ये ज्या नद्या, 2 मेजर नद्या वाहतात, एक मांजरा, तेरणा, त्याचसोबत देवनदी आहे आणि ह्या नद्यांमध्ये बारमाही पाणी आपल्याला कसं आणता येईल हा एक आपला प्रयत्न असणार आहे. आणि लातूर रोड ते गुलबर्गा ही रेल्वे चालू व्हायला पाहिजे हे देखील आपला भविष्यातला प्रयत्न असणार आहे. लातूर रोड ते गुलबर्गा असा आहे. त्याच्यासाठी मागे तुम्ही बरेचसे प्रयत्न केले, ह्या मागच्या टर्म मध्ये त्याच कुठपर्यंत म्हणजे काय? नाही, आपल्याला 2019 मध्येच याच महाराष्ट्र शासनाने हमी घेतली होती ह्या रेल्वेची, त्या आधारे याचा सर्वे झाला, याचं पिंक बुक मध्ये इन्क्लुजन झालं आणि त्याचसोबत 50% प्रोजेक्टला महाराष्ट्र शासन अर्थसहाय्य करणार आणि 50% शेअरिंग ह्याच्यावरचा प्रोजेक्ट होता. 2019 मध्ये सरकार बदललं, उद्धव ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले, मी त्यांच्याकडे सतत पर्स्युएशन करत होतो की आपण दिलेले हमी ते महाराष्ट्र शासनाने त्यांचा वाटा द्यावे. पण ह्या रेल्वे प्रोजेक्टला 2.5 वर्षामध्ये त्या सरकारने 1 रुपया देखील दिला नाही.
सरकार बदलल्यानंतर परत आम्ही परसिवेशन चालू केलं, त्याचं टोकन अमाऊंट आपल्या खात्यावर आलं आणि आता त्याचं काम येणाऱ्या काळामध्ये चालू होईल. मी थोडं विवर्सला आमच्या आणखीन काही गोष्टी सांगू इच्छितो आपल्या बाबतीमध्ये. संभाजी पाटील निलंगेकर हे भाजपचे आता नेते असले तरी त्यांचं मूळ घराणं हे निलंगेकर परिवार, म्हणजे काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे ते नातू आहेत आणि 2004 पहिल्यांदा त्यांनी निवडणूक आपल्या आजोबांच्या विरोधातच लढवली होती आणि त्यात आजोबांना त्यांनी चितपट दिलं होतं आणि ती निवडणूक राज्यातच नसून सबंध देशभरामध्ये गाजलेली होती. त्याच्यानंतर 2009 इलेक्शनमध्ये आजोबांनी नातवांनी जे चितपट केलं होतं त्याचा त्यांनी वसपा काढला आणि पुन्हा 2014 ते सलग भैया निलंगा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. भैया, आजोबा विरुद्ध नातू ही लढाई 2 इलेक्शनमध्ये अख्ख्या महाराष्ट्रानं बघितली, त्याच्यामध्ये 1-1 बरोबरी झाली. त्याच्यानंतर 2014 इलेक्शनमध्ये तुमची लढत ही तुमच्या काकांसोबत झाली. अशोक पाटील निलंगेकर हे संभाजी पाटील निलंगेकर यांचे सख्खे काका जे काँग्रेसमध्ये, त्यांच्यासोबत 14 आणि 19 लढत झाली. तर तिसऱ्यांदा परत काका पुतण्यास लढत होईल असं वाटतंय का, कोणी नौका उमेदवार येईल असं वाटतं? ही लढाई कधी व्यक्ती म्हणून नसते, मी एका विचाराच्या संघटनेशी मी जोडले गेलोय, भारतीय जनता पार्टी, आणि त्यांनी काँग्रेसच्या विचाराशी जोडले गेले. त्याच्यामुळं दोन विचारांच्या विविध वेगवेगळ्या विचाराची लढाई आहे. ज्यावेळेस आपण नात्या गोत्यामध्ये निवडणूक आपण घेऊन जाऊ नये असं मला वाटतंय. माझे आजोबा फार एक लढवय्या व्यक्तिमत्व होते, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच चुकीचं काम, कधीच कोणत्या चुकीच्या गोष्टीला थारा दिला नाही. चारित्र्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नावाचा कायम उल्लेख होतो, शिस्तप्रिय शिस्तप्रिय. आणि ज्या पद्धतीने त्यांनी आज आपण अनेक नेते पाहतोय की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण त्यांनी त्यांच्या विधानसभेच्या बाहेर विकासाला कधी जाऊ दिलं नाही. पण माननीय निलंगेकर साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आणि इरिगेशन खातं, विविध खाते त्यांच्याकडे असताना, त्या खात्याचा उपयोग हा विधानसभा म्हणून नाही, तर मी मंत्री एका विधानसभेचा नाही तर महाराष्ट्राचा मंत्री आहे. तर आज जर आपण अनेक इरिगेशनचे प्रोजेक्ट बघता, अलीकडं गोदावरी असेल, गोसीखुर्द असेल, असे अनेक प्रोजेक्ट त्यांनी त्या ठिकाणी केले. त्याच्यामुळे एक व्यक्तिमत्व, मोठं व्यक्तिमत्व. त्यांच्या समोर लढत असताना मी फार छोटा आहे पण ते मी त्यांच्या विरोधात लढत नव्हतो, मी काँग्रेस पक्षाच्या विरोधात लढत होतो. काँग्रेस पक्षाच्या विरोधात वेगळी विचारसरणी आणि भाजपच्या विचारसरणीचे संभाजी भैया. भैया, आता ह्या मागच्या तुम्ही 2004 पहिल्यांदा निवडणुकीच्या आखाड्यामध्ये होता, कसं बघता 2004 ते 2024 हे 20 वर्षाचा जवळपास 2 दशकं झालेली आहेत, राजकीय वातावरण, राजकीय परिस्थिती, पक्षाची ध्येयधोरणं, ही सगळं काही बदललेलं आहे आणि आज जे विविध पक्षांचं रूप बघतो किंवा मग हा बदललेला काळ आहे, काय वाटतं बघून इकडे? नाही, फार बदल झालेला आहे सगळ्याच क्षेत्रात. काय क्रांती झालेली? हा क्रांती फारच मोठी क्रांती आहे. आणि आजच्या परिस्थितीला जर पाहिलं की जनतेला संभ्रमित करणारी परिस्थिती देशभरामध्ये, राज्यभरामध्ये, आपल्या ह्या राज्यभरामध्ये झालेली आहे. आणि मला असं वाटतं की परत हा विश्वास लोकप्रतिनिधी मिळवणं हे येणाऱ्या काळात चॅलेंज असणार आहे. जे काही गोष्टी मागच्या काळात घडल्या असतील या 5 वर्षामध्ये, म्हणजे 19 उद्धव साहेबांनी भाजप एकत्रित लढले, आम्ही त्यांच्यासाठी प्रचार केला, सगळं केलं, त्यांच्या बॅनरवर मोदीजी, सर्वजण आम्ही सोबत, आणि निकाल लागल्यानंतर तुम्ही सोडून गेलात आणि ज्यांच्या विरोधात लढला त्यांच्यासोबत सरकार बनवलं. आणि परत त्याच्यानंतर आपलं परत आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर परत आम्हाला म्हणतात की तुम्ही आम्हाला हे करा, पण 2.5 वर्ष तुम्ही काय केलं? तुम्ही जर खरंच असताल तर त्यावेळेस सरकारमध्ये बाहेर पडणं, विरोध करणं, विरोधी पक्षाची भूमिका घेणं, भाजपच्या विरोधामध्ये उभा टाकणं, ही भूमिका जर तुमची राहिली असती तर जनतेला ते पटलं असतं. पण आज हा बाडा दिलाच ना नंतर 2.5 वर्ष. बघा, तुम्ही युद्धामध्ये उतरल्यानंतर तुम्ही अनैतिक पद्धतीने सगळ्या गोष्टींनी तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला संपवायला चाललात आणि तुम्ही आम्हाला व्यक्ती म्हणून मी बघू नका, महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात त्यांनी केला,
महाराष्ट्राच्या जनतेने 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार यावं म्हणून मतदान केलं होतं, पण सरकार आलं कुणाचं? काँग्रेसचं आलं, राष्ट्रवादीचं आलं. मग नंतर हा बडा म्हणजे तुम्ही काय केलं? तुम्ही विश्वास एखाद्या व्यक्ती महत्वाचा नाहीये, जनता ही महत्वाची आहे. उद्धव साहेबांनी जो विश्वासघात झाला त्या काळामध्ये, तो जनतेच्या मताचा विश्वासघात झाला ह्याच्याबद्दल कोण बोलतच नाही. उद्धव साहेबांनी पहिलं उत्तर हे द्यायला पाहिजे की बाबा त्या काळामध्ये काय केलं. तो काहीतरी बंदखोलीची कथा काढायची आणि त्यांनी सांगायचं असं झालं तसं झालं. विश्वासघात केल्यामुळे पक्ष फोडला. पण आपल्या कोणी फोडला? आपल्या पक्षाने नाही, आम्ही पक्ष नाही फोडला असा आरोप होतोय. अहो अशा माणसाच्या नेतृत्वाखाली कोण कसं काम करणार आहे? शिवसैनिक ज्यांच्यामध्ये मूळ गुण आहे, हिंदू हृदय सम्राट पाणिनी बाळासाहेब ठाकरेंचा ज्यांच्यामध्ये रक्त आहे, रक्त हे म्हणजे तुम्ही उद्धव साहेब म्हणून म्हणू नका, त्या विचाराचं रक्त ज्याच्यामध्ये शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं विचाराचं रक्त आहे, हे कधीच पवार साहेब असतील काँग्रेस असतील त्यांच्यासोबत जाऊ शकत. आणि तरी देखील बाळासाहेबांचे ठाकरे साहेबांचे चिरंजीव म्हणून तरी देखील सोबत राहिले, तरी तिथं शोषण झालं आणि त्याच्यातून हे बाहेर पडले. आता उद्धव साहेबांनी विश्वासघात केला म्हणून शिवसेनाचं म्हणजे जे काही राजकारण झालं ते आपण बघितलं. शरद पवार साहेबांनी काय केलं? त्याचाही पक्ष फुटला. बघा अजितदादा तुमच्या सोबत आले ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप. अजितदादा काय लहान आहेत? फार मोठं व्यक्तिमत्व आहे, राजकारणातले अनुभव आहेत, सर्वात जास्त निवडणुका लढलेले आहेत, हजारो लाखो मतांनी निवडून येणारे त्यांच्या सोबतचे सदस्य आहेत. कुठंतरी एक विकासाची भूमिका असते का नाही? आज काहीतरी फक्त कागदावर सह्या करण्यापुरतं आम्हाला निवडून देत नाही, त्यांचंही एक विकासाचं विजन असेल, राज्याला पुढे घेऊन जाण्याची त्यांची भूमिका असेल, त्यांना असं वाटत असेल की आपल्याला जर पुढे घेऊन जायचं तर ह्या परिस्थितीमध्ये राज्यामध्ये गरजेचं काय. व्यक्ती हा महत्वाचा नाही आहे, देश महत्वाचा आहे. देशाच्या हितामध्ये पार्टी पण महत्वाची नाही, व्यक्ती महत्वाचा नाही ना, पार्टी महत्वाची आहे, सगळ्यात महत्वाचं देश आहे. देशाच्या हितामध्ये कोणतं चांगलं आहे? हा देश टिकला पाहिजे, देशाच्या हितामध्ये इथली जनता टिकली पाहिजे, जनतेच्या हितामध्ये काय, या गोष्टी त्यांना समजत नाही. पक्ष फोडला म्हणजे ते काय? कुणी लहान लेकर असल्यासारखं शाळेतले भांडणं केल्यासारखं ग्रुपबाजी केल्यासारखं आहे का? त्यांनाही पटलं नसणार आहे, त्यांनाही कामकाज कार्यपद्धती पटली नसणार आहे, म्हणून सोबत आले. पण अजितदादाची आता तुमच्या ते महायुतीमध्ये घटक पक्ष आहेत, प्रमुख घटक पक्ष तुमच्याकडे आल्यानंतरची त्यांची कार्यपद्धती आता तुम्हाला ते निश्चितपणे तुम्हाला म्हणण्यापेक्षा आपण पक्षावर बोलतो, ते सर्वांना आता आवडते. पण त्याच्यापूर्वी जे अजितदादावरचे आरोप होते जलसिंचन घोटाळ्याचे वगैरे, ह्या सगळ्या आरोपांना तिलांजली दिली असं वाटत नाही का पक्ष? काय एका मुलीचं लग्न होतं, लग्न होऊन ती मुलाच्या घरी जाते, तिच्या घराचे संस्कार वेगळे असतात. पण लग्न होऊन ज्या घरामध्ये जाते त्या घराचे जे संस्कार असतात ते घ्यावं लागतात, तर कुटुंब व्यवस्थित चालते. घराचे संस्कार म्हणून अजितदादाने घेतले? मी ते म्हणत नाही घराचे संस्कार म्हणून नाही, जर आमच्या सोबत त्यांनी आमच्या विचाराला बघून आलेले, आमची कार्यपद्धती काम करण्याची पद्धती बघून त्यांनी आमच्या सोबत आलेले, तर आम्हाला निश्चितपणे खात्री आमची कार्यपद्धती आणि आमचे विचार काय आहेत. आमच्यासाठी राष्ट्र प्रथम आहे, साध्या एका ओळी सांगतो, आमच्यासाठी भारतीय जनतेसाठी पार्टीसाठी राष्ट्र प्रथम आहे. पण तुमच्या ह्या विचाराने त्यांनी आमच्या पक्षात आले. मग ते आमच्या कुटुंबामध्ये लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस मुलगी येते त्या घराचे जे संस्कार आहेत आज अजितदादा तेच म्हणतात, राष्ट्रप्रथमच म्हणतात. नाही पण स्वतः शरद पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, या सुद्धा म्हणतात की अजितदादावर एवढे आरोप करून त्यांना म्हणजे कुठल्या वॉशिंग मशीन मध्ये टाकलं? दादा काय छोटे आहेत का? म्हणजे प्रत्येकाने काहीतरी बोलायचं, आपल्या सोयीचं बोलायचं म्हणून बोलायचं. दादांना वाटलं नसेल का की बाबा विकासची भूमिका आपल्याला खऱ्या अर्थाने इकडं मिळू शकते, आपल्याला ह्या भूमिकेमध्ये गेलं तर राष्ट्राचे हित होऊ शकते, महाराष्ट्राचं हित होऊ शकते. महाराष्ट्रातले अनेक वर्ष, म्हणजे साधं उदाहरण सांगतो, आपली कॅपिटल सिटी, फायनान्शियल कॅपिटल सिटी मुंबई, त्याच्यातले सगळ्यात मेजर प्रोजेक्ट बंद पडले, कुणी काम करायला तयार नाही. अहो तेवढं सोडा फायनान्शियल कॅपिटल सिटीचं सोडा, आमच्या निलंग्यातले मेन मेन हायवे रस्ते सगळे बंद पडले, एसटीचे कामं बंद पडले, सगळे कामं बंद पडले. हे चालू व्हायचं असेल तर तुम्हाला सरकारमध्ये तसे गोष्टी काही निर्णय करावे लागतात, सरकार यावं लागतंय,
आणि सरकार चांगलं सरकार आलं तर चांगली कामं होतात. शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, त्याच्या फुटीचा आरोप आपल्या पक्षावरती झाला. आता लातूर जिल्ह्यातलंही मोठं घरानं फोडलं असं म्हणतायत काँग्रेसचे नेते अमित देशमुख. देवघर फोडलं म्हणतायत. हे अमित देशमुख यांना बोलायचा अधिकार नाही आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला ह्युमिलेट करत असतात, तुम्ही एखाद्या व्यक्तीचा अपमानित पद्धतीची वागणूक देत असतात. मी खरंच शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं फार मोठेपण आहे की त्यांनी ह्या गोष्टी सोसल्यात, काही बोलत नाही. साहजिकच आहे ना, कुटुंबातला एक व्यक्ती बाहेर पडतो पण साहेबांची निष्ठा पक्षासोबत असतात. त्यांनी काही बोलू शकले नाही, त्यांनी शांत आहेत. त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी काहीच व्यक्त केलं नाही, त्यांनी शांत आहेत. हे बघा, एखाद्या काय म्हणतात रस्ता तापलेला आहे, तापलेल्या रस्त्यावर चालत असताना पाय भासतात, तिथं समजू शकतो. पण भाजणं जे म्हणतात ना, ज्यावेळेस त्यांचं मन भासतंय, मनाला चटके बसतात ना, ते चटके सहन करू नयेत. त्याच्यामुळे नवी पिढी सहन नाही करणार. त्यांनी घेतला निर्णय, आमच्या त्यांच्या घरातल्या कुटुंब प्रमुखाच्या मनाला जर चटके बसत असतील, त्यांनी घेतला असं ना निर्णय. आणि हे मला सांगायची गरज नाही, या जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती सांगू शकतो की माननीय चाकूरकर साहेबांच्या मनाला चटके देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अमित देशमुख यांनीच केले. हे काय लपून छपून आहे का? मी जाहीर बोलतो ना तुमच्या समोर, त्यांच्याशिवाय दुसरं कोणी केलंय? आज गरज भासली तरी बोलतात, फक्त समोर फोटो काढण्यापुरतं बोलतात आणि मागं काय गप्पा मारतात हे लोक. त्यामुळं यांना बोलायचा अधिकारच नाही. ते म्हणजे देवघर फोडलं जे म्हणजे आरोप होतो भाजपवर, देवघरातला देव आमच्याकडे आहे म्हणतात ना. पण कोण म्हणतात? अमित देशमुख सुद्धा म्हणतात, त्यांनी जाहीर सभेमध्ये सांगितलं. देवघर जरी फोडलं तरी देवघरातला देव आमच्या. त्यांना काय म्हणायचा हा त्यांचा अधिकार आहे. नाही तर म्हणजे चाकूरकर साहेबांना चटके दिले, त्यांना म्हणायचा त्यांचा अधिकार आहे, मला म्हणायचा माझा अधिकार आहे. पण तुम्ही जनतेला जर विचारलात तर चाकूरकर साहेबांच्या मनाला चटके देण्याचं काम जर कोणी केलं असेल, ह्याच लोकांनी केलंय. हे मी नाही म्हणत, ही जनता म्हणतीये, जनतेचं मत आहे. हे उगं काहीतरी ते हातवारे करून एखाद्या सभेसाठी एखादं हेडलाईन जाण्यासाठी म्हणून बोललेलं वाक्य आहे त्यांचं, त्याच्या पलीकडे काय नाही. आणि परत त्याच्यावर बघा काय मस्त वाक्य दिलं आपण आणि काय चांगली हेडिंग दिली आहे, हे म्हणायचं काम आहे त्यांचं. आता लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून अर्चनाताईच राहतील त्यांच्याविरुद्ध बोलतो. हा पक्षश्रेष्ठीचा निर्णय, पक्षश्रेष्ठी जो निर्णय कराल हा सगळे त्याला मान्य करून आपल्याला खाली पुढे चालावं लागतं. कसं जिल्ह्यातलं एकूण तुम्ही वातावरण बघता? आता तुम्ही महाराष्ट्रभर फिरता, मराठवाड्याचे तुम्ही भाजपचे मोठ्या नेत्यापैकी एक नेतृत्व आहात तुम्ही, लातूर जिल्ह्याच्या राजकारणावर कसं बघता? तर ही जी भाऊ गर्दी म्हणजे खूप वाढली आहे तुमची भाजपमध्ये आता, मत म्हणजे तिकीट मागण्यासाठीची, तो पक्षावरचा वाढत चाललेला विश्वास आहे का कसं? म्हणजे कसं? निश्चितपणे अमित देशमुखाबद्दलची नाराजगी, जनतेमध्ये असलेली नाराजगी, त्याच्यामुळे वाटतंय प्रत्येकाला आपण निवडून येऊ शकतो. का चुकीचं लोकशाहीमध्ये वाटणं? कुणाला वाटू शकतं? मी तरी म्हणू शकतो की शशिकांत तुम्ही जरी उभा टाकला तर निवडून येत का? हा, मी जर असं वाक्य म्हणलं तुम्हाला वाटलं? आणि खरी खरी गोष्ट आहे, फक्त इमानदारीने आणि नेहमी उभा टाकणारा माणूस पाहिजे. लातूर एवढा स्वाभिमानी मतदारसंघ आहे, म्हणजे महाराष्ट्रातला सर्वात एक हाट असलेला हा मतदारसंघ आहे. त्याच्यामुळे लोकांची नाराजगी, फक्त खंबीरपणे उभा टाकणारा माणूस जर आला तर जनता त्याच्या पाठीशी उभा टाकल. लोकसभेला आपण बघितलं म्हणजे बरीचशी गणितं बिघडलेली आहेत. लातूर लोकसभेमध्ये सुद्धा काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी विजय झाला. विशेष बाब म्हणजे आपल्या निलंगा मतदारसंघातलं मेजर आघाडी या काँग्रेस उमेदवाराला मिळाली, हे थोडंसं शॉकिंग होतं. आणि ती परिस्थिती बदलण्यासाठी आपण या विधानसभा निवडणुकीमध्ये वेगळी काही रणनीती आखली? प्रत्येक निवडणूक वेगळी असते, लोकसभा आणि विधानसभा एकसारखी राहू शकत नाही. तिथले समीकरणं वेगळी असतात. काँग्रेसवाल्यांनी केलेला खूप मोठा अप्रचार, त्यांनी संविधानासारख्या एक पवित्र विषयाला त्यांनी राजकारणाचं टूल बनवायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे त्याचा वापर त्यांनी केला. अनेक विषय जे वेगवेगळे विषय निर्माण झाले त्या विषयाच्या अनुषंगाने लोकसभेची निवडणूक झाली. विधानसभा वेगळी आहे. मला एक म्हणजे आमदारीतल्या स्थानिकच्याच एका आमदारांनी, काँग्रेसच्या आमदारांनी मला प्रश्न विचारला का हो तुमचा मतदारसंघ मायनस आहे. हा, मायनस आहे जनतेने आम्हाला मायनस सांगितलं की बाबा कमी पडलं. हे 20,000 मायनस आता जनते कुठं
कमी पडलं तिथं दुरुस्त करू म्हटलं. मला परत तिसऱ्यांदा पण 20,000 मायनस. मग मी विचारलं त्यांना की गेल्या विधानसभेला तुमचा मतदारसंघ किती मायनस होता 19 ला. एवढं मी त्यांचे ऍक्शन करून सांगतोय पण ते अनेकांना कळणार नाही. मला लक्षात आलं व्ह्यूअर साठी भैया होते आमिर भाई. आम्ही म्हटलं तुमचा मतदारसंघ किती मायनस होता 2019 ला. धीरजींचा किती मायनस होता? मी सांगितले 20,000 25,000 काय 13-14,000. मग किती निवडून आला तुम्ही? म्हणजे 13,000 मायनस असताना तुम्ही 40-50,000 मतांनी निवडून येतात. तर ह्यावेळेस आमची तशी परिस्थिती आहे. हा ते समीकरण आणि हे समीकरण एकत्रित नसतात. म्हणजे ज्यावेळेस ते 13,000 मायनस आहे मला वाटतं की गेल्या वेळेस किती मतांनी निवडून आले ते 40,000 काय 40,000 हा ते 40,000 नाही आले. हा तर ह्यानी तर त्यांचा मतदारसंघ माझ्या माहितीच 10-15,000 मायनस होता 20-1,000. 1,00,000 निवडून आले. मग काही होऊ शकते ना. काही होऊ शकते असं. आगामी 5 वर्षासाठी निलंग्यासाठी काही वेगळं प्लॅनिंग आहे का तुमचं निलंगा विधानसभा मतदारसंघ? नाही, मला असं वाटतं की काम बघत असताना आज राजकीय लोकांनी इमारती रस्ते ह्यालाच एक विकासाची भाषा ठेवलेली आहे. पण विकास खऱ्या अर्थाने काय आहे? की प्रत्येक उंबरट्याचा आर्थिक विकास होणं, फायनान्शियल अपलिफ्टमेंट होणं, म्हणजे आर्थिकदृष्ट्या प्रत्येक कुटुंबामध्ये वाढ होणं, ह्याला विकासाची भूमिका मांडायला पाहिजे. आणि तो प्रयत्न आम्ही आमच्या विधानसभा मतदारसंघात केलेला आहे आणि तो देखील पुढं आपण चालू ठेवू. रस्ते, इमारती ह्या सगळ्या गोष्टी तर झालेल्याच आहेत, ह्या गोष्टी होतही राहणार, ते कधी संपत नाही. पण फायनान्शियल अपलिफ्टमेंट म्हणजे आर्थिकदृष्ट्या मजबूतीकरणाकडे जाण्याचा, बंद पडलेला साखर कारखाना सुरू झाला, आपण बंद पडलेला साखर कारखाना चालू केला, नवीन सोया सॉल्व्हंटचं युनिट ज्याच्या माध्यमातून आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनला अधिकचा भाव कसा देता येईल ते देखील कारखाना आता आपण वाढवायला चालू केला. हे सगळ्यांचे कामं चालू होत असताना मदत फायनान्शियल कसं होणार आणि भविष्यात देखील आपल्याला अधिकचे इंडस्ट्री, अधिकचे व्यवसाय आणि सगळ्यात मोठा जे चॅलेंज आपल्यासमोर आहे, सर्वात मोठा आपल्याला जी काळजी वाटते की आपल्या भागातील मुलांना कामासाठी बाहेर स्थलांतरित व्हावं लागतं आणि स्थलांतरित होत असताना शिक्षण मिळतंय, सर्व गोष्टी मिळतात, पण इंडस्ट्री तेवढी मोठ्या. आज रेल्वेसारखा कारखाना चालू झाला, रेल्वे बोगीसारखा, त्याच्यातून आता भविष्यात रोजगार मिळेल. त्याच अनुषंगाने त्याच्या अँसिलरी युनिट हे आपल्या भागामध्ये कशा उभा करता येईल, एक नव्याने अँसिलरी युनिट आपल्या भागामध्ये कशा उभा करता येईल, हा देखील आपला प्रयत्न असणार आहे. म्हणजे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते जसं लोकसभेच्या अगोदर तसं उद्घाटनही झालं, तिथं कधीपर्यंत यातनं बोगी बाहेर पडतील आणि अँसिलरी युनिट काम चालू झालेलं आहे. प्रगतीपथावर आहे, काम संपलं म्हणजे इंडस्ट्रीचं काम संपलंय आणि आता बोगी निर्माण करण्याचं काम देखील झालेलं आहे. 35,000 कोटीचं टेंडरचं अलोकेशन देखील झालेलं आहे. बरोबर. 2017 मध्ये लातूर जिल्ह्यानं भरभरून प्रेम दिलं, म्हणजे लातूर जिल्हा हा आपला दिग्गज राजकारण्यांचा जिल्हा आहे, पण जेवढं प्रेम लातूर जिल्ह्यानं तुमच्यावर केलं, म्हणजे बहुतांश ठिकाणी लातूर महापालिका, जिल्हा परिषद, बहुतांश नगरपालिका, नगरपंचायती ह्या तुमच्या फेवरमध्ये लातूर जिल्ह्यानं दिलं आणि भरभरून प्रेम दिलं, तर तशी पुनरावृत्ती पुन्हा होईल आणखी निश्चित. परत आपण कुठं कमी पडलो ते आम्ही जनतेत जाऊन तो विश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न करेल आणि निवडणुका जिंकणं हा आमचा त्याच्यातला हेतू नव्हता. जनतेचे मन जिंकायला पाहिजे हा आमचा त्याच्यातला हेतू होता आणि ते आम्ही जिंकलेत. मन जिंकल्यानंतर आपल्या विचाराच्या, आपल्या मनाचा माणूस कधी कधी नाराजगी देखील व्यक्त करतो. परत त्यांच्यापर्यंत जावं लागतंय, कुठं चुकलो, कुठं कमी झालंय हे त्याला विचारावं लागतंय आणि त्यांनी सांगितलेल्या ज्या काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये दुरुस्त करणं आणि परत पुढं जाणं ही एक आमची जबाबदारी असते लोकप्रतिनिधी आणि ते आम्ही करायला करतोय. म्हणजे असं आम्ही काही आम्हाला मतं कमी झाले म्हणून आम्ही काय नाराजगी व्यक्त करणार नाही. आम्ही स्वतः त्याचं आत्मपरीक्षण करतो. आता काँग्रेसचे नेते जनतेने आत्मपरीक्षण करायला पाहिजेत असं म्हणतात ते, पण आम्ही असं नाही, आम्ही आमचं आत्मपरीक्षण करतो, आम्ही जनतेत जातो, विचारतो जनतेला. लातूर जिल्ह्यात ज्या 6 विधानसभा आहेत त्यात लातूर शहर ग्रामीण काँग्रेसकडे जर सोडले तर बाकीच्या ज्या 4 आहेत, निलंगा, औसा, अहमदपूर आणि उदगीर, या महायुतीकडे, त्यात भाजपकडे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे 2 आहेत. तर या 2024 च्या मतदानानंतर कसं राहील वातावरण या 6 पैकी? निश्चितपणे सर्वजण आम्ही एक विचाराने एका दिशेने आता सगळ्यांच्या उमेदवारी घोषित होतील. झाल्यानंतर कुठं प्लस असतात, कुठं मायनस असतात, ह्या सर्व गोष्टी कुठं चेक करायचं आणि त्याच्यातून मार्ग कसा काढायचा आणि तिन्ही पक्ष एकत्रित एका विचाराने एका दिशेने
सर्व जागा आपल्याला कशा जिंकता येईल याच्यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न करणार आहे. इच्छुकांची खूप गर्दी आहे, काही बंडखोरीचं ग्रहण लागेल नाही असं नाही वाटत. तर हे होते संभाजी पाटील निलेकर भैया. आपण हवा महाराष्ट्राची आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर रोखोक संवाद साधला, आमच्या सर्व प्रश्नांना रोखोक उत्तर दिली. आपल्या पुढील राजकीय कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या माध्यमातून आमच्या भागातील जनतेला विनंती करतो की आपण आमच्यावर आशीर्वाद दिलेला आहे, भविष्यात देखील आपला विश्वास ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट असणार आहे आणि त्याची जाणीव ठेवणारा कार्यकर्ता आहे. मी निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून नाही, आपले मन जिंकण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणामध्ये. धन्यवाद. तर हे होते भाजप नेते आमदार संभाजी पाटील निलंगेकर. पुन्हा एकदा ते निवडणुकीच्या आखाड्यात आहेत आणि जनतेने आपल्याला पुन्हा एकदा आशीर्वाद द्यावा असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. तुर्तास आजच्या या भागामध्ये एवढंच, पुन्हा भेटूयात पुढील मुलाखतीत. तोपर्यंत नमस्कार.